नमस्कार आज आपण बघणार आहोत शेंगदाणा चिक्की कशी बनवायची चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला इथे आपण चिक्की बनवण्यासाठी दोन वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत हे जे शेंगदाणे आहेत ते आपण खरपूस भाजून थंड करून घेतलेले आहेत तर इथे तुम्ही बघू शकता ही जी शेंगदाणे आहेत ते थंड झाल्यानंतर अशा प्रकारे याचं साल निघते तर आपले हे जे शेंगदाणे आहेत ते खरपूस भाजलेले आहेत आता आपण हे जे शेंगदाणे आहेत हे खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला हे जे शेंगदाणे आहेत ते मोडतील एवढे किंवा याची आपल्याला जाडसर अशी भरड करून घ्यायची आहे हे जे शेंगदाणे आहेत त्याची जाडसर भरड करून घेण्यासाठी मी इथे खलबत्ता वापरलेला आहे तुम्ही याची जी भरड आहे ती मिक्सरला देखील बनवू शकता इथे तुम्ही बघू शकता आपले हे जे शेंगदाणे आहेत याची आपण जाडसरशी भरड करून घेतलेली आहे आता आपण इथे एक कढई गरम केलेली आहे यामध्ये आपल्याला गुळ घालून घ्यायचा आहे इथे आपण दोन वाट्या गुळ घालून घेणार आहोत हा जो गुळ आहे तो मी चिरून घेतलेला आहे तुम्ही गूळ किसून घेऊ शकता मी ते सुरीच्या सहाय्याने हा चिरून घेतलेला आहे आपण जेवढं प्रमाण शेंगदाण्याचं घेतलं आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला गुळ घ्यायचा आहे मी इथे दोन वाटी शेंगदाण्यासाठी दोन वाटी गूळ घेतला आहे यामध्ये आपण पोहे खायचा जो चमचा आहे त्यांनी दोन चमचे पाणी घालून घेणार आहोत मी ते पाणी घातलेलं आहे तुम्ही पाणी नाही घातलं तरी देखील चालू शकतं आणि हा जो गुळ आहे तो आपल्याला वितळवून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला हा जो गुळ आहे तो मंद गॅसवरती वितळून घ्यायचा आहे तरी ते तुम्ही बघू शकता आपला जो गुळ आहे तो वितळलेला आहे आता आपल्याला ह्याची चाचणी चेक करून घ्यायची आहे त्यासाठी मी ते एक वाटीत पाणी घेतलेला आहे त्यामध्ये मी एक ते गुळाचा पाक सोडून बघितलेला आहे तर हा जो गुळाचा पाक आहे तो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे लांबत आहे तर आपली ही जी चाचणी आहे ती आणखी परफेक्ट झालेली नाही आहे आता त्यानंतर आपण आणखी तीन ते चार मिनटांसाठी हा जो पाक आहे तो मंद गॅसवरती वितळून घेणार आहोत किंवा गरम करून घेणार आहोत तीन ते चार मिनटानंतर आपल्याला ही जी चाचणी आहे ती पुन्हा चेक करायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपली ही जी गोळी आहे ती परफेक्ट बनलेली आहे आणि ही जी गोळी आहे त्याचा कटकन असा आवाज येतो तोडताना किंवा ही जी गोळी आहे ती मोडते अशा प्रकारे ही गोळी बिलकुल लांबत नाहीये तर इथे आपली ही जी स्टेज आहे इथे पाक आपला परफेक्ट झालेला आहे आता यामध्ये आपल्याला दाण्यांचा कूड घालून घ्यायचा आहे यामध्ये बसेल तेवढा आपल्याला कूड घालून घ्यायचा आहे इथे मी जेवढा कूड बनवलेला होता दोन वाटे तेवढा परफेक्ट इथे बसलेला आहे इथे तुम्ही बघू शकता या मिश्रणाचा घट्ट असा गोळा झालेला आहे आपण आता गॅस बंद करून घेतलाय हा मिश्रणाचा गोळा व्यवस्थित जमा झालेला आहे इथे आपण एका ताटाला तूप लावून घेतलेला आहे पूर्ण ताटामध्ये स्प्रेड केलेले तूप आता आपल्याला हा जो गोळा आहे तो या तुपावरती ठेवून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला उलथाण्याच्या साहाय्याने किंवा तुम्ही इथे ग्लासचा वगैरे वापर करून देखील हा जो गोळा आहे तो पसरवून घेऊ शकता मी ते हा जो गोळा होता तो उलटण्याच्या साह्याने पसरवून घेतलेला आहे त्यानंतर याला मऊ असं टेक्स्चर येण्यासाठी तुम्ही इथे फुलपात्र किंवा ग्लास किंवा तांब्याचा वापर करून त्याच्या बुडाच्या साह्याने तुम्ही हे पसरवून घेऊ शकता इथे आपण व्यवस्थित स्प्रेड करून घेतलेला आहे हे सर्व मिश्रण आता आपल्याला लगेचच चा चाकूने याचे वड्या पाडून घ्यायचे आहेत तर अगोदर आपल्याला अशा प्रकारे हे उभं कापून घ्यायचं आहे किंवा उभी याची वडी पाडून घ्यायची आहे त्यानंतर आपण याचे आडवे करून तुकडे पाडून घेणार आहोत किंवा आडवं करून आपल्याला याच्या वड्या बनवून घ्यायच्या आहेत आणि या ज्या वड्या आहेत त्या आपल्याला लगेचच काढून घ्यायच्या आहेत याला जर जास्त उशीर झाला तर हे खालून चिकटण्याची शक्यता असते परंतु इथे आपण तूप लावल्यामुळे शक्यतो चिकटत नाही परंतु चिक चिकटला तर ते लवकर निघत नाही त्यामुळे आपल्याला लगेचच याच्या वड्या काढून घ्यायच्या आहेत तरी ते तुम्ही बघू शकता आपली ही जी चिक्की आहे ती परफेक्ट अशी तयार झालेली आहे आता आपण याच्या वड्या बनवून घेतलेल्या आहेत किंवा वड्या काढून घेतलेल्या आहेत तरी ते तुम्ही बघू शकता ही जी वडी आहे ती खूप कुसकुशीत झालेली आहे आणि व्यवस्थित याचं परफेक्ट प्रमाण जमलेलं आहे आपल्याला याचे व्यवस्थित तुकडे पडत आहेत या चिक्कीला खूप छान ग्लेस आलेला आहे तर इथे आपली हीर जी रेसिपी आहे ती तयार झालेली आहे जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा धन्यवाद